गर्भसंस्कारचा एक पुढचा भाग जो आपण खूप डिटेल मध्ये बेडेकर हॉस्पिटलच्या कार्यशाळेत शिकतो तो म्हणजे चॅन्टिंग्स. की चॅन्टिंग ऍक्च्युली का करायचे? लोक म्हणतात आओम करा, ओंकार करा, गायत्री मंत्र करा. इन ख्रिश्चन कम्युनिटी दे से आमेन करा, इन मुस्लिम कम्युनिटी वी से आमीन करा. का करायचं हे सगळं? योगामध्ये खूप बेसिक कन्सेप्ट आहे की तुमच्या बॉडीत 7 चक्र आहेत आणि प्रत्येक चक्र एनर्जी रिलीज करतं तुम्हाला फ्रेश वाटण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये. कारण बॉडीत खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, जसा जसा दिवस संपतो तसं तुम्हाला वाटायला लागतं भास आता मला झोपायचं. जेव्हा तुम्ही गर्भसंस्कारच्या ह्या टेक्निक फॉलो करता किंवा चॅन्टिंग फॉलो करता, प्रॉपर वेमध्ये समजून शिकून आणि राईट वेमध्ये चॅन्ट करता, तेव्हा प्रत्येक चॅन्टिंग तुम्हाला तुमच्या शरीराच्या चक्रामधून एनर्जी रिलीज करायला हेल्प करतं. आणि प्रत्येक चक्राचं एक काम आहे. जसं आपण क्लासेसमध्ये एक चॅन्टिंग शिकवतो की चॅन्टिंग ऑफ लेटर ओ, म्हणजे ते असं आहे की ओ. तुम्ही म्हणाल श्रेया हे ओंकार आहे का? नाही, हे लेटर ओचं चॅन्टिंग आहे. हे आपण का शिकवतो? असं मानलं जातं की ओनी तुमच्या सेंटरचा चक्र म्हणजे अनाहत चक्रामधून एनर्जी रिलीज होते. तुम्हाला काहीही पॉझिटिव्ह वाटतंय, खूप मस्त वाटतंय, खुश वाटतंय, पीसफुल वाटतंय, शांत वाटतंय, एखाद्याला बघून इन्स्पिरेशन इन्स्पायर्ड वाटतंय, हे सगळं तुम्हाला त्या चक्रामुळे वाटतं. म्हणून आपण हे चॅन्टिंग जर प्रेग्नन्सीत केले तर त्या पॉझिटिव्ह एनर्जी रिलीज होते तुमच्या बॉडीतून आणि ती तुमच्या वयाला डायरेक्ट मिळते. म्हणून त्या प्रकारचे चॅन्टिंग करा. आणि प्रत्येक चॅन्टिंग ही गरोदरपणात कशी करायची आहे त्याची एक स्पेसिफिक पद्धत असते. ती पद्धत शिका आणि त्या पद्धतीने करा. मग तो ओंकार असू दे, ओ असू दे, का गायत्री मंत्र असू दे, त्या हिशोबाने जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो. चॅन्टिंग हे कोणत्या टायमिंगला किंवा कुठे जाऊन करावं कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंडंट आहे. पण सकाळी लवकर जेव्हा अवतीभोवती गर्दी आणि आवाज नसतो आणि एखाद्या अशा जागी जिथे सपोज देऊळ आहे, घरातलं देऊळ आहे, जिथे ऑलरेडी पॉझिटिव्ह एनर्जी असते, तिथे केलेलं कधीही चांगलं. आणि बाकी खूप साऱ्या डिटेल्ससाठी आपण बेडेकर हॉस्पिटलच्या कार्यशाळेत भेटूयात.